सर्पमित्र म्हणून जो जगभरात प्रसिद्ध होता त्याचाच सर्पदंशानं मृत्यू झालाय. विक्रम मालोत नाशिकला आला होता, तो मित्रांना साप हाताळण्याचं प्रशिक्षण देत होता. पुढे काय घडलं पाहूया. सापांशी खेळण्याचा असा प्रकार तुम्ही करू नका. भलतच साहस जीवावर बेतेल. सापांना हाताळणारा हा जगप्रसिद्ध सर्पमित्र पंजाबचा विक्रम मलोत, हँडलर नावानं तो ओळखला जायचा. हँडलर नाशिकला बाळू बोराडे यांच्याकडे आला होता. तिथे काही मित्रांना गोळा करून तो साप पकडण्याचं प्रशिक्षण देत होता. तेवढ्यात एका कोबरानं त्याला दंश केला. त्यानंतर हँडलरला तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथल्या डॉक्टरांनी त्याला तातडीनं जिल्हा रुग्णालयात हलवायला सांगितलं. तिथे दाखल होताच विक्रमचा मृत्यू झाला. आता विक्रम मालोतच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी मृत विक्रम मालोतसह 9 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. त्यातल्या 8 जणांना अटक करण्यात आली आहे. नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये ईडी दाखल झालेली होती. त्यामध्ये सामानगाव डोंगर परिसरात हा प्रकार घडल्याबाबत प्राथमिक माहिती त्याच्या सोबत्यांनी दिलेली होती. परंतु त्यामध्ये व्हिडिओ व्हायरल झालेल्या त्या अनुषंगाने तपास केला असता असं दिसून आले की हे बाळू बोराडे यांच्या घरात एक काही लोकांसमोर विक्रम सिंग आणि त्याचे साथीदार हे सर्प दाखवताना हाताळणी कशी करायची हे दाखवताना त्याचा सर्पदंश झालेला होता आणि त्यामध्ये त्याला विलंबाने दाखवण्यात गेल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला. ज्या कोबरा जातीच्या दुर्मिळ सापांचं प्रशिक्षण विक्रम देत होता तो साप विक्रमला कुठून मिळाला, विक्रम बरोबर असणाऱ्या मित्रांकडेही असे साप आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत. किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक.